नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गूळ पावडरचे फायदे जाणून घेणार आहोत आणि ती कुठे खरेदी करावी किंवा कशी असावी हेही पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पूर्वीपासून आपल्या संस्कृतीमध्ये घरी पाहुणे आल्यानंतर गूळ आणि पाणी देण्याची परंपरा आहे. त्यामागे बरीच शास्त्रीय कारणेसुद्धा आहेत. गूळ हा शरीरासाठी उपयुक्त आणि औषधी आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. उसापासून तयार होणारा हा पदार्थ सगळ्याच प्रकारे शरीरासाठी फायद्याचा आहे. डॉक्टर देखील आपल्याला साखरेऐवजी गूळ खाण्याचा सल्ला देतात, कारण गूळ खाल्ल्यानं तुमचं वजन नियंत्रित राहू शकतं. पचनशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी जर गूळ खाल्लात तर असं मानलं जातं की ते खाल्ल्यानं वजन नियंत्रित राहतं. याशिवाय तुमची पचनशक्ती मजबूत होते आणि त्यामुळे गूळ खाल्ल्याने पोटातील कोणत्याही प्रकारची अपचनाची समस्या दूर होते. बऱ्याच लोकांच्या शरीरात लोह किंवा आयनची कमतरता असते, त्यासाठी गूळ खाणं नक्कीच गरजेचं आहे. गुळामध्ये लोह आणि फोलेटसारखे पोषक तत्व असतात. जर तुम्ही दररोज गुळाचं सेवन केलं तर शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते. गुळात पोटॅशियम आणि सोडियम आढळून येतं, जे शरीरातील ॲसिड कमी करण्यासाठी प्रभावी आहे. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी जर तुम्ही गूळ खाल्लात तर त्याचे जबरदस्त फायदे तुमच्या शरीराला मिळतील. मासिक पाळीदरम्यान होणारी पोटदुखी कमी करण्यासाठी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. सोबतच गुळातील पोषक तत्वांमुळे आपला मूड देखील चांगला राहतो. गुळाच्या सेवनामुळे शरीरातील एंडोफिन हार्मोन्सचा स्त्राव होतो, त्यामुळं शरीराला आराम मिळतो. मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही गुळाचं सेवन करणं लाभदायक ठरतं. गुळामुळं रक्त शुद्ध होतं, मेटाबॉलिझम वेगही नियंत्रित राहतो आणि याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावरही गूळ फायदेशीर ठरतो. जेवणानंतर गूळ खाल्ल्यानं पचन चांगलं होतं, गूळ खाण्यानं भूकही वाढते. पूर्वी बाहेरून कोणी आलं किंवा पाहुणे आले की आपण गूळ आणि पाणी देत होतो, त्याचं कारण म्हणजे गूळ खाण्यानं शरीराला ऊर्जा मिळते, थकवा दूर होतो. सर्दी पडसं दूर करण्यासाठी गूळ लाभदायक ठरतो. काळी मिरी, आलं आणि गूळ मिसळून खाल्ल्यास सर्दी पडसं कमी होतं. खोकला येत असेल तर साखरेऐवजी गूळ खाणं लाभदायक ठरतं. आल्याबरोबर गूळ गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव जळजळ दूर होते. गूळ खाल्ल्यानं डोळ्याची क्षीणता कमी होते, दृष्टी सुधारण्यास मदत होते, तुमचा मूड सुधारण्यासाठी गुळाची मदत होते. मायग्रेनचा त्रास असेल तर रोज गूळ खाण्यानं फायदा मिळतो. नियमितपणे गुळाचं सेवन केल्यास तुमचा मेंदूही तरतरीत राहतो आणि स्मरणशक्ती वाढते. त्वचा तुकतुकीत राहण्यासाठी गूळ उपयुक्त ठरतो. शरीरातील हानिकारक विषद्रव्ये बाहेर काढून टाकण्यासाठी गूळ मदत करतो, त्यामुळं त्वचेचं आरोग्य सुधारतं. मुरमांच्या समस्यापासून सुटका हवी असेल तर दररोज गूळ खाणं उपयुक्त ठरतं. गूळ आणि आलं गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव जळजळ दूर होते, त्यामुळं आवाज बसत नाही. दररोज गुळाचा एक खडा खाऊन गरम पाणी पिण्यानं शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते. ज्यांना गॅसचा त्रास होतो त्यांनी दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर नक्कीच थोडासा गूळ खावा. गुळाचा चहा पिण्यामुळं शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक मिळतात, कारण गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगेनीज, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस, तांबे यासारखे अनेक महत्त्वाची पोषक तत्व असतात. या मानाने साखरेत कोणत्याही प्रकारचे पोषक घटक नसतात, त्यामुळं आरोग्याचा विचार करता गुळाचा चहा पिणं फायदेशीर ठरतं. गूळ हे रक्तशुद्धी करतं आणि दूध आपल्या शरीराला ऊर्जा देतं, त्यामुळं दुधामध्ये गूळ मिक्स करून खाणं शरीराला उपयुक्त ठरतं. जर तसं तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही खिरीमध्ये साखरेऐवजी गूळ वापरू शकता. जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर गुळामध्ये काळे तीळ घालून लाडू बनवावं आणि त्याचं सेवन करावं आणि वर एक ग्लास दूध प्यावं, त्यामुळं नक्कीच फरक पडू शकतो. गूळ निर्मिती उद्योगामध्ये पावडर निर्मिती हा आणखी एक उपव्यवसाय तयार झालेला आहे. पूर्वीप्रमाणे गुळाचे मोठे रवे आणून फोडून ते वापरण्याची पद्धत तुलनेने कमी झालेली आहे. गुळाचा रवा फोडून जेव्हा आपण वापरतो तेव्हा पाणी सुटणे व अन्य अडचणी उद्भवतात. शहरी भागांमध्ये गूळ पावडर वापरण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे गूळ पावडर चमच्याने साखरेप्रमाणे सहज वापरता येते.
म्हणजेच दैनंदिन चहा, कॉफी, दूध, शिरा, खीर यासारख्या पदार्थामध्ये गूळ पावडर आपण वापरू शकतो. बरेच गूळ उद्योग गूळ पावडर उन्हात कपड्यावर किंवा पत्र्यावर पसरून सुकवतात. उन्हात सुकवताना ऊर्जेचा खर्च लागत नाही, मात्र मोकळ्या वातावरणात वाऱ्यामुळं काडी कचरा, पक्ष्यांची पिसं, विष्ठा इत्यादी घटकामुळं गूळ पावडर दूषित होण्याची शक्यता असते. मात्र मी जी ही गूळ पावडर तुम्हाला दाखवते आहे ही पूर्णपणे हायजेनिक पद्धतीनं बनवलेली गूळ पावडर आहे, जी कोल्हापूरमध्येच MIDC भागात यांचा प्रकल्प आहे. न्यूट्रीवेल कंपनीचा हा प्रोडक्ट आहे आणि मी बरेच महिने झाले हा वापरते आहे आणि खरोखर हा प्रोडक्ट खूप चांगला आहे. ही कोणतीही ॲड नाही आहे, पण मला खरोखरच हा प्रोडक्ट आवडला. यांचे बरेच आणखीही प्रोडक्ट्स आहेत, शिवाय गुळाचं चॉकलेटही नक्की टेस्ट करा, तेही खूप चांगलं आहे. त्यांचा नंबर मी इथे साईडला देते आहे, त्यांच्याकडून तुम्ही मागवू शकता. तुम्ही ही पावडर चहा, कॉफी, शिरा किंवा खीर यामध्ये सुद्धा वापरू शकता. खरोखर खूप चांगला प्रोडक्ट आहे. जरी डब्यामध्ये भरून ठेवला तरी पाणी सुटणं वगैरे हा प्रकार नाही आहे. लाडूमध्ये सुद्धा तुम्ही ही गूळ पावडर वापरू शकता. ही पूर्णपणे केमिकल फ्री पावडर आहे. बरेच महिने झालं मी ही गूळ पावडर वापरते आहे आणि मला असं वाटलं की खरोखर गूळ पावडरचे जे फायदे आहेत हे तुम्हा सगळ्यांपर्यंत पोचवावेत, म्हणून आजचा व्हिडिओ मी केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, आपल्या फॅमिलीसोबत शेअर करा. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर यासारखे आणखी उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.